ನಗರ ಉತ್ತರ ಮತದಾರ ಸಂಘದಲ್ಲಿಯ ಅಭ್ಯರ್ಥಿ ವಿಜಯ್ ದೇಶ್ಮುಖ್, ಆನಂದ್ ಚಂದನ್ ಶಿವೆ, ಮನೋಹರ್ ಸಪಾಟೆ ಅವರು ತಮ್ಮ ಮತದಾನದ ಹಕ್ಕನ್ನು ನೀಡಿದರು, ವಿಜಯದ ಸಂಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. शहर उत्तर मतदार संघातील उमेदवार विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी नूतन मराठी विद्यालय यांच्यासह राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी शिक्षक सोसायटी तर वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदन शिवे यांनी लक्ष्मण महाराज प्रशालेमध्ये मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी पाऊस सुरू झाल्याने उमेदवारांनी सकाळी 10 वाजल्यानंतर मतदान करण्यास प्राधान्य दिलं. दरम्यान विजय देशमुख, आनंद चंदन शिवे, मनोहर सपाटे यांनी मतदान करून विजयाची खूण दर्शवली आणि आपला विजयाचा संकल्प यावेळी बोलून दाखवला. पण शहर उत्तरमध्ये मी स्वतः उभारले असल्यामुळे माझं मतदान शहर दक्षिणमध्ये आहे. शहर उत्तरमध्ये लोकांचं सकाळी 10 नंतर मतदानाची असं वाढ होत गेलं आणि आता ऊन व्यवस्थित पडल्यामुळे मतदार आता बाहेर येत आहेत, मतदान करत आहेत. मला असं वाटतं की शहर उत्तरमध्ये गेले 3 टाइम झालं मी आमदार आहे, त्यावेळेला चांगल्या प्रकारे मतदारांनी चांगले मतं देते. माझं मतदान इथं शहर दक्षिणमध्ये असल्यामुळे मी मतदान करण्यासाठी उपस्थित. मी गेले 3 टर्म झालं मी शहर उत्तरमध्ये निवडूनच आलेलं आहे आणि मी प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे मला इथल्या जनतेने पुन्हा एकदा स्वीकारलं. निसर्गसुद्धा माझ्यासोबत आहे असं या ठिकाणी दिसतं आहे. निसर्गाने सुद्धा चांगली साथ दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मी एक विकास माझा धर्म म्हणून या ठिकाणी मी गेल्या 15 वर्षापासून मी काम करतो नगरसेवक म्हणून. तर लोकांनी माझ्याबद्दल भरभरून प्रेम मला दिलेलं आहे, त्यांच्या विश्वासाला तडा कधी जाऊ देणार नाही. माझा विजय सुकर करण्यामध्ये कोटेसाहेबाचं प्रेम मला ह्यावेळी मिळेल असं मला वाटतं, त्यामुळे माझा विजय निश्चित.